नमस्कार, मी केशव भागवत झुंजारडे तालावी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस. मंत्रिमंडळ विस्तार उद्या. शिंदे सेनेकडून गुलाबराव, शिरसाट, भुसे, भुंबरेंचे नाव चर्चेत. भाजपाकडून मुनगंटीवार, विखे पाटील, महाजन. 20 वर्षीय लक्ष्यने भारताला मिळून दिले 20वे सुवर्ण. सिंधू महिला एकेरीत ठरली चॅम्पियन. तब्बल 7500 जणांच्या गुणात फेरफार. अब्दुल सत्तार प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास पोलिसांचा नकार. संजय राऊतांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी. 1 ऑगस्ट पासून होते ईडीच्या कस्टडीत. तूर्त आर्थर रोड कारागृहात मुक्काम. निवडणूक आयोगापुढे आजपासून धनुष्यबाणावर सुनावणी. सेनेचा सुनावणीला विरोध. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा देसाई. भाजपच्या हुकुमशाही कारभाराला देशातील जनता कंटाळली असून त्यांचा हा कारभार जास्त दिवस चालणार नाही. विद्या चव्हाण यांची टीका. आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, त्याला हात लावायचा कुणी प्रयत्न केला तर. उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साथ. टीईटी घोटाळा. सत्तारांच्या 4 अपत्यांचे प्रमाणपत्र रद्द. चूक असेल तर कारवाई करा, पण बदनामी करणाऱ्याला फासावर चढवा सत्तार. ओडिशातील संतापजनक घटना. निर्दयी लेक व सुनेच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू. खांबाला बांधून केलं बेदम मारहाण. आणि योगी सरकारचे 2 मंत्री अडचणीत. राकेश सचनला होणार शिक्षा. संजय निषाद विरोधात अजामीन पात्र वॉरंट. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. धारूर शहरातील केज रोडवर भगवान गंगारडे यांच्या कुटुंब सालगडी म्हणून शेतातच राहतात. रविवारी भगवान गंगारडे आपल्या पत्नीसह शेतात कामावर गेले होते. त्यांना 1 मुलगा व 2 मुली असून हे तिन्ही बहीण भावंड यावेळी घरातच होते. काही वेळेनंतर घरातील आडूला यातील भाग्यश्री भगवान गंगारडे या 10 वर्षीय मुलीने गळफास घेतला. घरातील इतर दोघे बहीण भावांच्या सदर प्रकार लक्षात येतास त्यांनी आरडाओरडा केली. यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीच्या आईवडिलांना सदरील प्रकरणाची माहिती दिली. घटनेची माहिती धारूर पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. सदर मुलीने आत्महत्या का केली याचं कारण समोर आलं नाही. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आलंय. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा बीड समोर शिक्षक समितीच्या वतीने धरणे आंदोलन केले. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, विविध पदोन्नती बिंदू नामावलीतील चुका, वस्ती शाळा, शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांची अवांतरे कामे यासह एकूण 30 प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक समितीने निर्देशने केली. यावेळी राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र खेडकर, उपाध्यक्ष दिलीप खाडे, राज्य सदस्य अशोक धोंडे, अरुण घुले, अशोक बांगर, महेश सातपुते, सुरेंद्र गोल्लार यासह अनेक शेकडोंच्या संख्येने शिक्षक बांधव उपस्थित होते. अंबाजोगाई येथील अविनाश गरड हे नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक होते. काल रविवारची सुट्टी असल्याने त्यांच्यासह नाशिकहून 28 जण त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी येथे धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेले होते. अभियंता अविनाश हरिदास गरड वय वर्ष 40 राहणार सेलू तालुका अंबाजोगाई यांचा धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला. दरम्यान अविनाश गरड यांच्यासोबत धबधबा परिसरात अडकलेल्या अन्य 22 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला आता यश आलं आहे. विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. ही घटना धारूर तालुक्यातील सुकळी येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. राणी गणेश राऊत वय वर्ष 21 राहणार सुकळी तालुका धारूर असे विहिरीत बुडालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. काठोकाठ भरलेल्या विहिरीचे पाणी घेताना ती पाय घसरल्याने विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समजताच घटनास्थळी सिरसाळा पोलीस ठाण्याची उपनिरीक्षक शेळके, पोलीस सहाय्यक मिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने सुकळी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. परळीत भव्य असा 150 फुटाचा तिरंगा ध्वज उभा केला जात असून येत्या 13 ऑगस्ट रोजी याचे लोकार्पण केले जाणार आहे. राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरून नवा वाद उद्भवला असून कार्यक्रमाच्या पत्रिकेवर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांचं नाव नसल्याने भाजपाने परळी नगरपालिकेसमोर सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात नगरसेवक प्राध्यापक पवन मुंडे यांच्यासह वैद्यनाथ जगतकर इटके राजेंद्र ओझा ज्ञानोबा सुरोसे नितीन समशेट्टे अश्विन मोगरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनसेच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी 2020 पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा, सततच्या पावसामुळे तसेच ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, पंचनामे न करता हेक्टरी 50,000 रुपये मदत तात्काळ द्यावी, ई पीक पाहणी अट रद्द करून यावर्षीचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा यासह अन्य मागणीसाठी सदरील रस्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोकोला महिला जिल्हाध्यक्ष रेखा अंबुरे, मारुती दुनगू, नवनाथ कारंडे, हरिश्चंद्र पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. TET परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खाजगी कंपनीचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगणमताने झाल्याचं समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या परीक्षेत दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. मात्र यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सक्त वसुली संचालनालय ED देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. कैसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहिद अब्दुल सत्तार शेख अशी दोन्ही मुलींची नावे आहेत. अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत जाहीर करून हा नाहक बदनाम करण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत रहा झुंजारनेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.